टीटीसी न्यूज आदिवासी बातमीपत्राच्या सर्व प्रेक्षकांना आदिमा पाडवीचा नमस्कार. नंदुरबार मधल्या रेल्वे कॉलनी परिसरात गटारीच्या टाकीत सापडलेल्या मुलीच्या मृत्यूची गुत्थी उलगडण्यात नंदुरबार पोलिसांना मोठं यश आले आहे. साधारणतः 2 वर्षाच्या असणाऱ्या या चिमुकलीवर अत्याचार करून तिचा गळा दाबून निगृणपणे खून केल्याचे शवविच्छेदन अहवालातून समोर आले आहे. या सर्व घटने प्रकरणी नंदुरबार पोलिसांनी एका दाम्पत्यासह 4 जणांना अटक केली असून गुजरात मधून या मुलीला आणल्यात समोर आले आहे. त्यापही मुलीचे नाव आणि तिचा ठिकाणा समजला नसला तरी पोलीस त्याबाबत अधिकचा शोध घेत आहे. अटक करण्यात आलेले 4ही आरोपी हे भंगार गोळा करण्याचे काम करत असून त्यांनी कुठल्या उद्देशाने हा सारा प्रकार केला याबाबत पोलीस छडा लावत आहे. मात्र 2 वर्षाच्या या चिमुकलीवर एकाहून अधिक व्यक्तीने शारीरिक अत्याचार केल्यास देखील बोललं जात आहे. पोलिसांनी अतिशय किचकट असलेल्या या तपासाचा छडा लावला असला तरी या निदरी घटनेबाबत समाजात मात्र संताप व्यक्त होताना दिसत आहे. कैलास पाडवी, टीटीसी न्यूज रिपोर्टर. अधिक बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बातम्या व जाहिरातीसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा. तोपर्यंत नमस्कार. दिनांक 5/7/2022 रोजी आम्हाला अशी माहिती मिळाली की कंजारघाट परिसर आणि रेल्वे स्टेशनचा कंट्रोल रूमचा परिसर, या परिसरामध्ये सेफ्टी टँकमध्ये एका 2 वर्ष वयाच्या मुलीचा मृतदेह सेफ्टी टँकमध्ये तरंगत आहे. याच्यावरून पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असता ही बालिका मृत असल्याचं आढळून आलं. त्यावरून आम्ही तिची डेड बॉडी सिव्हिल हॉस्पिटलला पाठवली आणि ते ओपिनियन मागवलं होतं. ते ओपिनियन आज आलेलं आहे. त्याच्यामध्ये तिचा खून करून तिच्यावर अत्याचार करून तिला मारून या सेफ्टी टँकमध्ये टाकण्यात आल्याचं निदर्शनाला आलं. आम्ही दिनांक 5 रोजी जेव्हा ही माहिती समजली तेव्हाच सुरुवातीपासून अशी काही घातपाताची घटना असेल किंवा गुन्ह्याचा प्रकार असेल हे गृहीत धरून तेव्हापासूनच आम्ही या घटनेच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावरून आम्ही एक महिला, तिचा नवरा आणि इतर 2 साथीदार या 4 लोकांना ताब्यात घेतलेला आहे. त्यांच्याकडून ही सगळी माहिती जाणून घेतली असता त्यांनी त्या मुलीवरती अत्याचार करून तिचा गळा दाबून तिला या सेफ्टी टँकमध्ये टाकून दिलेला आहे. ही घटना त्यापूर्वी म्हणजे 5 तारखेच्या आधी 2 दिवस झालेली आहे. त्या मुलीला या लोकांनी बाहेरच्या राज्यातल्या एका गावातून रेल्वेने इथं आणलं आणि एक दिवस त्यांनी सोबत तिला ठेवलं आणि नंतर तिला अशा प्रकारे कृत्य करून सेफ्टी टँकमध्ये मारून टाकलेलं आहे. या गुन्ह्यामध्ये अजून कोणाचा सहभाग आहे किंवा काय त्याचा तपास सुरू आहे. त्या मुलीची ओळख अद्याप पटली नव्हती. त्याच्यापूर्वीच आम्ही त्या आरोपी निष्पन्न केले आणि त्या मुलीचीसुद्धा ओळख काही वेळातच पटेल असं वाटतं.